नमस्कार मित्रांनो, तुमचे फॅमिली डॉक्टर डॉक्टर ए पी. जंगल सारखं कानून आहे, जंगलासारखं. गावाला सगळं बरे आहे, तिकडे काही टेन्शन नाही. चेकिंग करा, मास्क लावा, अँटीजेन करा, आर टी पी सी आर करा, काहीच नाही. पण या शहरामध्ये हा जंगलासारखा आहे, जंगलसारखा. काय लावलं हे अँटीजेन आर टी पी सी आर? व्हायरल इन्फेक्शन सगळ्यांना होईल आणि सगळ्यांना झालं आहे. काही काम नाही करत. मास्किंग, डिस्टन्सिंग, सॅनिटायझिंग काहीही काम करत नाही. हा होणारच. मी परत सांगतो, फक्त ऑक्सिजन चेक करायचं बस. ऑक्सिजन कमी असेल तर हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे बस. काय करणार? तुम्हाला माहीत पडलं की तुम्हाला कोरोना आहे, काय करणार तुम्ही? ट्रीटमेंट? ट्रीटमेंट काही नाही आहे. आपोआप बरं होतो. फक्त सर्दी खोकल्याचं औषध घ्या डॉक्टरांकडून. डॉक्टर देईल तुम्हाला सर्दी खोकल्याचं औषध, गोळ्या, इंजेक्शन. तुम्हाला जेव्हा माहीत पडतो की मला कोरोना आहे, तेव्हा तुम्ही घाबरतात. कशाला चेक करायचं? गव्हर्नमेंट पण आता जबरदस्ती नाही करत, कारण त्यांना माहिती आहे सगळे कोरोना आहे, सगळे. ही तिसरी लाटमध्ये सगळे. तुम्हाला वाटत असेल नाही आम्हाला नाही आहे, तर तुम्ही मूर्ख आहात. रिपोर्टवर विश्वास करायचाच नाही कधी. पॉझिटिव्ह आहे म्हणजे नक्की पॉझिटिव्ह, पण नेगेटिव्ह असेल म्हणजे असं नाही की तुम्हाला नाही आहे. कारण तुमची टेस्टिंग माणूस करतो, नाकामध्ये तोंडात टाकतो, आणि माणूस चुकी करतो. व्हायरस कधी कधी नाही येत स्वॅबमध्ये. भीती असेल फक्त नंतर सी टी स्कॅन करा बस. त्याच्यामध्ये जर नाही आला निमोनिया, तर तुम्ही काही करायची गरज नाही आहे. अरे थकलो, वैतागलो आता समजून की बाबा अँटीजेन आर टी पी सी आर बंद करा. फक्त आणि फक्त इलाज करा, फक्त आणि फक्त इलाज करा. एक प्रश्न विचारायचं मला तुम्हाला. कधी पण जर तुम्हाला सर्दी खोकला होईल, तुम्ही चेक करणार? जिंदगीभर करणार? तुमचं वय समजा 30 आहे, 80 वर्षपर्यंत जगायचं आहे, 50 वर्ष आणखी जगायचं आहे. 50 वर्ष जेव्हा पण सर्दी खोकला आहे, तुम्ही चेक करणार? करणार चेक? जे लोक हो सांगतात ना, ते लोक भित्रे आहे, भित्रे. त्यांना डोकं कमी असेल. सर्दी खोकला ताप हा राहणारच, फक्त याचं नाव बदलणार. पहिले कोरोना, डेल्टा, ओमिक्रॉन, आता येईल आणखी. बघा रोज तुम्ही मीडियामध्ये नवीन येईल. आता भीती द्यायचं काम आहे मीडियाचं, फक्त भीती. फक्त त्यांना माहिती आहे की बाबा लोकांना कसं इंटरेस्ट द्यायचं, आणि लोक बघणार, अच्छा असं आलं, हो आता हे आलं, अच्छा रे बाबा बाबा काय लावलंय. माणसांना जगाय द्या. माणसांना जेवायचं आहे, माणसांना पोट भरायचं आहे. म्हणून मी सांगतो, जंगलाचा कानून मला नाही पाहिजे. असं कानून पाहिजे जिथे सगळ्यांना जगायचा हक्क आहे, सगळ्यांना कमवायचा हक्क आहे, सगळ्यांचं पोट भरायचं हक्क आहे. हक्क डॉक्टर असून मी सांगतो, कारण मला माणुसकी मला बघायला पाहिजे. माणुसकी मी जेव्हा बघतो, हे अमाणुसकी व्यवहार, मला त्रास होतो, दुःख होतो. हे रिक्वेस्ट आहे की सगळ्यांना जगाय द्या, आणि कोरोना किंवा कोणतंही व्हायरल इन्फेक्शन या मास्किंगने, डिस्टन्सिंगने आणि हात धुत राहण्याने थांबत नाही. प्लीज इंग्रजांच्या पाठीमागे जाऊ नका. इंग्रज लोकांचा आम्ही खूप वर्ष गुलामी केली आहे. त्यांच्यासारखं आम्हाला नाही राहायचं आहे. आम्ही इंडियन आहोत, इंडियन. आम्हाला इंडियनसारखं जगायचं आहे, स्ट्रॉंग. या विदेशी लोकांसारखं नाही जगायचं आहे. मॉडर्न कशाचं? मॉडर्न येड्या येडे, मॉडर्न कशाचं? शेतकरी माणूस नंबर वन आहे, शेतकरी माणूस स्ट्रॉंग आहे. आम्ही शहरात राहून कसे झाले बघ, लाज वाटते मला. शहरात राहून काय झालं आम्हाला? पैसे कमवून शिक्षण घेऊन काय फायदा?
हेच बघायला आलो मी की आम्हाला फक्त घाबरायचं आहे, भीती लांब राहायचं, चेक करायचं लांब राहायचं आहे, हे शिकवायला आलो आम्ही आमच्या पोरांना, हे शिकवायचं आहे. बस नेहमी नेहमी आणतो, आणत राहणार जोपर्यंत हे बंद नाही होणार. फक्त आणि फक्त करा इलाज, आणि फक्त फक्त करा मेहनत, करा कमवू द्या सगळ्यांना. मला पाहिजे एक चांगलं देश, एक चांगलं राष्ट्र. मी तुमचं फॅमिली ऑटर डॉक्टर AP. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.